नमस्कार। महाराष्ट्राच्या मोठ्याताई सुप्रियाताई, छत्रपती संभाजीनगर मध्ये 500 कोटीचं ड्रग्ज जप्त केलं गेलं, सोलापूर मध्ये ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त केले गेले, मुंबई पोलिसांकडनं हजारो कोटींचं ड्रग्ज जप्त झालं, या रोजच्या बातम्या तुम्ही ऐकतायत आणि वाचतायत। ही पोचपावती आहे राज्याचे कर्तव्य दक्ष गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कामाची, हे तुम्हालाही कळतंय, पण तुमच्यातला कुटील राजकारणी हे तुम्हाला पटवू देणार नाही आणि म्हणून तुमची ही अस्वस्थता जास्त वाढलेली आहे। जरा आठवा सुशांत सिंग राजपूतच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये ड्रग्जच्या विरोधात मोठी कारवाई झाली होती, एनसीबीला महाराष्ट्रात यावं लागलं होतं आणि त्यावेळेला मोठ्याताई तुम्ही, सुप्रियाताई तुम्ही या ड्रग्जवर कारवाई करणाऱ्या यंत्रणांना नावं ठेवली होती, विरोध केला होता। आज देवेंद्रजींच्या पंढरपूरमधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून खास दसरा दिवाळी निमित्त हमखास गिफ्ट योजना। दसरा व दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने, 1 ग्रॅम फॉर्मिक दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा। ऑफर कालावधी 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर। सर्व दागिने 22 कॅरेट व 24 कॅरेट HUID हॉलमार्क प्रमाणित। ऑनलाइन खरेदीच्या मजुरीवर 10% सूट। आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स, संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर, आरबूज मेन्शन, स्टेशन रोड, पंढरपूर, प्रोफायटर सोमनाथ अवताडे, मोबाईल नंबर 86058976343, 82 37 87 99 50। नेतृत्वामध्ये पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस बिनधास्तपणे काम करत आहेत, त्यांना कुठेही अडवलं जात नाही, त्यांची कुठेही अडवणूक होत नाही। फक्त भाषणामध्ये महाराष्ट्राची अस्मिता सांगून उपयोग नाही, तर या ड्रग्जवर प्रहार करणाऱ्या जे पोलीस दल आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। तर तुम्ही अस्वस्थ आहात असं तुम्हाला अस्वस्थ वाटायचं असेल, तुम्ही अस्वस्थ असाल तर अस्वस्थ राहा। फक्त एका प्रश्नाचं माझं उत्तर देता येईल की मुंबईत प्रवेश करताच 3 ते 4 सिगारेट ओढल्याचं जे प्रदूषण तुम्हाला जे जाणवतंय त्याचं मोजमाप तुम्ही नक्की केलं कसं? म्हणजे आजपर्यंत 100 कोटीच्या वांग्याचं रहस्य महाराष्ट्राला कळलेलं नाही आहे, त्यामुळे या सिगारेटचं रहस्य काय हे तरी महाराष्ट्राला समजेल का? तरी हे आपण कृपया नक्की सांगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।